खोडके मेमोरियल ट्रस्ट द्वारे संचालित विनायक विद्या मंदिर, विनायक विद्या मंदिर कला वाणिज्य महाविद्यालय, विनायका गुरुकुल येथे भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 73वा वर्धापन दिन सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष आमदार सुलभाताई खोडके यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या दरम्यान पाण्याचे मोल जाणीत पाण्याचा अपव्यय टाळावा अर्थातच पाणी वाचवा असा अभिनव संदेश देत विनायका गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी कीर्तनाच्या माध्यमातून उपस्थितांचे प्रबोधन केले. प्रवीण खोडके मेमोरियल ट्रस्टच्या अध्यक्ष आमदार सुलभाताई खोडके यांच्या अध्यक्षतेत झालेल्या या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून महाविद्यालयीन प्राचार्य डॉक्टर पद्माकर टाले, ट्रस्टचे संचालक यश खोडके, विनायक विधी महाविद्यालय प्राचार्य डॉक्टर अंशु मल्लिका श्रीवास्तव, विनायका गुरुकुलच्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह हेड रेखा सुर्वे मॅडम, मुख्याध्यापिका आरती निर्मळ आदी उपस्थित होत्या. यावेळी आमदार सुलभाताई खोडके व अतिथींच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी व विनायकराव खोडके यांच्या प्रतिमेचे पूजन माल्यार्पण करण्यात आल्यानंतर या कार्यक्रमाला सुरुवात झाली. तदनंतर सुलभाताई खोडके यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. दरम्यान सर्व उपस्थितांच्या वतीने राष्ट्रध्वजाला सामूहिक सलामी देण्यात आली. तदनंतर सर्व उपस्थितांनी सामूहिक राष्ट्रगीताने राष्ट्रध्वज तिरंग्याचा सन्मान राखी यावेळी राष्ट्राप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे. या दरम्यान अतिथींसह सर्व उपस्थितांच्या वतीने संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. यावेळी आमदार सुलभाताई खोडके यांच्या हस्ते यशवंत गुणवंत कीर्तिवंत विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्रक पदक देऊन सत्कार करण्यात आलाय. यासोबतच युथ फेस्टिवलमध्ये तृतीय क्रमांक व जळगाव विद्यापीठेचे आपत्ती व्यवस्थापनचे प्रशिक्षण यात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल सत्कार देखील करण्यात आला. तसेच पाण्याचा अपव्यय टाळीत योग्य वापर करा असा अनोखा संदेश देत यावेळी कीर्तनाच्या माध्यमातून विनायका गुरुकुलच्या चिमुकल्यांनी उपस्थितांचे या दरम्यान लक्ष वेधून उपस्थितांना मंत्रमुग्ध केल्याचे दृश्य दिसून आले. यावेळी आमदार सुलभाताई खोडके यांनी 73व्या प्रजासत्ताक दिनाच्या वर्धापन दिनी निमित्ताने उपस्थितांना शुभेच्छा दिल्या. या ठिकाणी आपलं फक्त शिक्षण नाही, शिक्षणासोबत अनेक क्षेत्रामध्ये आपलं प्रावीण्य आपण मिळवलं पाहिजे. त्यासाठी कॉलेजच्या माध्यमातून अनेक कार्यक्रम वर्षभर होते आणि त्या विद्यार्थ्यांचा आपल्या सर्वांचा सहभाग आणि आज या विद्यार्थ्यांना या ठिकाणी अवॉर्ड मिळाले त्यांचं मनापासून अभिनंदन करते आणि आपल्या सर्वांना शुभेच्छा निघाल्या. त्या मुलाच्या शुभेच्छा देते जय हिंद.